इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यास पाच वर्षात पाच पंतप्रधान आणणार हा जावई शोध पंतप्रधानांनी कुठून लावला असा प्रतिसवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला आत्तापर्यंत झालेल्या देशाच्या पंतप्रधानांनी पदाची प्रतिष्ठा राखली होती मात्र पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा आत्तापर्यंत कोणी केली नाही इतकी मोदींनी केली आहे आत्तापर्यंत कोणत्याच पंतप्रधानांनी देश तोडण्याची भाषा केली नाही मात्र पंतप्रधान मोदी यांची वक्तव्य देश तोडणारे आहेत असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला शरद पवार म्हणाले देश आणि राज्यातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे भारतीय जनता पक्षाकडून प्रचाराचे मुद्दे पाहिले तर धर्म आणि जातीवरती आता मतं मागितली जात आहेत गेल्या दहा वर्षात झालेल्या विकास कामांवर मत मागायला हवी होती मात्र तसं होताना दिसत नाही लोकांच्या मूलभूत गरजा बाजूला ठेवून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभेतील स्टाईल बदलली आहे जिथं जातील तिथल्या स्थानिक भाषेचा ते वापर करतात धर्मावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही जातीवर आधारित जनगणना करण्याचं कारण म्हणजे सर्व घटकाला समावेश करून घेण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीची सत्ता देशात आल्यानंतर होणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जे पी नारायण यांच्याकडे लोक आकर्षित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला तुमचा नेता कोण असं तेव्हा विचारलं जायचं तेव्हा मोरारजी देसाई यांचं नाव निवडणुकीनंतर पुढं आलं त्यामुळं पंतप्रधान पदाबाबत आज आम्हाला चिंता करण्याची गरज नाही पुरेसं संख्याबळ आल्यानंतर नेत्याची निवड केली जाईल आणि पूर्ण सहकार्य करून स्थिर सरकार देत अखंड पाच वर्ष चालवलं जाईल त्यामुळं पाच वर्ष पाच पंतप्रधान ही कल्पना मोदींच्या डोक्यातून आली आमच्या डोक्यात नाही असा जोरदार टोला शरद पवार यांनी लगावला मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर बोलल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही त्यांची स्टाईल आहे कराडच्या सभेत यशवंतराव चव्हाणांचं त्यांनी नाव घेतलं नाही भाषणात कराडचा साधा उल्लेखही केला नाही